जिल्ह्याच्या शिल्पेच्या एक मानाचा तुला रोम दिला असे आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर प्रशांतजी प्रोफेसर यांच्याबद्दल केवळ इतकंच म्हणे, यू ही नहीं हमारे किस्से दुनिया में दस्तूर हुए है, यू ही नहीं हमारे किस्से दुनिया में दस्तूर हुए है, मिटा लिया है हमने खुद को तब जाकर मशहूर हुए है, मिटा लिया है हमने खुद को तब जाकर मशहूर हुए है। आज महाविद्यालयाच्या विकास कामांप्रति असलेली जागरूकता असो, प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मागी लावून असो किंवा विद्यार्थ्यांना काय हवंय आपण त्यांना अधिकाधिक चांगलं काय देऊ शकतो याचं हे सर्व प्रश्न असतो। आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुविधा सरांनी एक सुसज्ज ग्रंथालय सुविधा एक सुसज्ज असा वाचन कक्ष सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचेच प्रतिफलित म्हणून आज आमच्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपलं नाव कमवत आहे। शिक्षणाची गंगा ज्यांनी घरोघरी नेण्याचं महान कार्य केलं असे शिक्षण महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी घेतलेला हा शिक्षणाचा वसा आज सर आपल्या परीने या ठिकाणी पुढे नेत आहे हे सांगताना मला विशेष अभिमान वाटतो। अशा आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्यांचा सत्कार मी सरांकडे सरांचं हे काम फार मोठं आहे ज्याच्यामुळे या महाविद्यालयाला ए ग्रेड दिलेला आहे आणि आज या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आंबेडकरी साहित्य अकादमीचे माननीय सुकांत खरे सर याचबरोबर शिव जागर मंचचे माननीय कुपकर साहेब इथलं इतिहास संशोधन मंडळाचे माननीय काले सर आणि आणखी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रगतीच्या आदरणीय शाहिनाताई पठाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती येऊन आदरणीय प्रशांत कोठे सर यांचा आपण सामूहिक सत्कार करूया आणि नंतर त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। हा आमचा प्रेमाचा सत्कार आपण स्वीकार करावा अशी मी